काही गोष्टी शिकविल्या. शहाजी महाराजांनी त्यांच्यासाठी दुर्ग दुर्गम करणे, दुर्लभ निशाण वेधणे, दुर्गम स्थानातून निष्ठून जाणे, इंगित जाणणे, विष उतरणे, निरनिराळे भाषा रत्न परीक्षा करणे या विद्या शिकवणाऱ्या शिक्षकांची नेमणूक केली. Thank you.
बरेच तरबे झालेले दिसतात. म्हटलं सिंहाचा छावा आहे तो, त्याला शिकवावं लागत नाही लढायला. या छाव्याला उद्याचा सिंह होऊन चारही बादशहा आपल्या पंजाखाली दाबायचे, आणि त्यासाठी त्यांच्या नखाना धार आलीच पाहिजे ना. बेशक बेशक, असेच तयार करा त्यांना. फार मोठी जबाबदारी द्यायची आहे आम्हाला त्यांच्या खांद्यावर. भाऊसाहेब. यशवंत व्हा. आबासाहेब. यशवंत व्हा. राजे, आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात पाठवत आहोत स्वराज्य निर्माण करण्यासाठी. आजपासून स्वतंत्र राजे आहात तुम्ही. ही घ्या फिरंग, आमची तुळजा फिरंग. तळपुले ही समशेर रणांगणात, हिच्या जोरावर चारही पातशाहींशी दावा लावा. ऐसा पराक्रम करा कि दिल्लीपतीचे तख्तही हतरले पाहिजे. होय आबासाहेब, हिचा दरारा चोहू मुलकी पसरेल ऐसे वचन देतो आम्ही आपणास. राजे, ही घ्या मुद्रा. मुद्रा? होय राजे, यात आम्ही आमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा शब्दबद्ध केल्या आहेत. आपले स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत राहो. ही मुद्रा रयतेच कल्याण चिंतणारी, शहाजी पुत्र शिवाजीची ही मुद्रा विश्वाला वंदनीय होईल ऐसे कार्य करा. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाहस्नो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. हे पहा गड्यांनो, शेकडो वर्ष आपली मातृभूमी परकीयांच्या गुलामगिरीत पिचत पडली आहे. आपल्याला ही स्वतंत्र करायची आहे. आपले पूर्वज खंडोबा ज्योतिबा या वीर पुरुषांकडून प्रेरणा घेऊन स्वराज्याचा, श्रींच्या राज्याचा गुलाल भंडारा आपल्याला उघडायचा आहे. मग अहो, पण हाडले कशात? हे बोलणं सोपं आहे गड्यांनो, स्वप्न फक्त पाहायची नसतात, ती साकारण्याची ताकद हवी आपल्यामध्ये. त्यासाठी मनुष्यबळ हवं. म्हणजे रयतेचा कैवार घेणारे हे राज्य निर्माण व्हावे ही तो श्रींची इच्छा. गोरगरिबांचे श्रीमंत राज्य, दुर्बलांचे सामर्थ्यशाली राज्य, जातीभेद रूढी परंपरा न मानणारे धर्माचे राज्य, सर्वसामान्यांचे असामान्य राज्य, अशा राज्याचे स्वप्न साकार व्हावे असे खूप दिवसापासून वाटते. राजा, आम्ही आहे की तुम्ही नुसता हुकूम करायचा आणि आम्ही तोच झालायचा. फक्त हुकूम देणे आणि पाळणे इतकेच नाते नाही आपले. एकमेकांच्या सहकार्यानेच हे अवघड कार्य तडीस न्यायचं आहे आपल्याला. हा रोहिणेश्वर आपल्या पाठीशी आहेच. सह्याद्रीच्या याजस्त्र हातांनी ईश्वर आपल्याला आशीर्वाद देईल. या कार्यासाठी घरादारांवर तुळशी पत्र ठेवणारी जीवाभावाची आणि प्राणपणानं लढणारी माणसं आम्हाला पाहिजेत. राजे, अगं तुळशी पत्रच काय, अहो जीवली वळून टाकणार मी तुमच्यावर. स्वराज्यासाठी लढायचं नाही तर का जन्मभर लंगुटी लावून नांगर मारायचं का काय? देशासाठी स्वराज्यासाठी हसत मारण्याची आणि मारण्याची तयारी असेल तर ह्या रोहिणेश्वराच्या साक्षीने शपथ ठेवूया. हे सर्व साक्षी रोहिणेश्वरा, आम्ही शपथ घेतोय स्वराज्याच्या संस्थापनाची. परकीयांसमोर कुर्निसात होणाऱ्या लाचार हातांमध्ये अस्मितेचे बळ यावे. प्रत्येकाचा व्यक्तिगत धर्म देव सुरक्षित राहावा.
त्यागाच्या भगव्या ध्वजाखाली तो नांदावा. जुलमी सत्ताधीशांच्या आणि आमच्या रक्ताने या स्वतंत्र देवतेचा मळवट भरून आम्ही आमच्या मातृभूमीचे सौभाग्य प्रातःकाळच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी ठेवू. सदैव आपल्या पाठीशी आहेच. आता आपल्याला पुढचा पाऊल उचलायला हवं. आपली स्वराज्य निर्मिती होईल ती ह्या सह्याद्रीच्या साक्षीने. या उत्तुंग सह्याद्रीचं बळ सामावलं आहे ते या तोरणासारख्या गडकोटामध्ये. चला तर मग या तोरण दुर्गाला स्वराज्याचं तोरण बांधूया. स्वराज्याचा हा भगवा ध्वज या गडाच्या बुलंद बुरुजांवर फडकलेला पाहू दे या यवनी सत्ताधीशांना.